तोंडाला काळे फासण्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आले. नामदेवराव जाधव जे आहेत ते सध्या या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी आलेले होते. मात्र त्यांच्या तोंडाला या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून काळे जे आहे ते काळे फासण्यात आलेले आहे. आणि आपण पाहतोय की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. सुरक्षा रक्षकांकडून या ठिकाणी त्यांना खरं अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सध्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबादच्या नावानं घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. आणि शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा ज्या आहेत या ठिकाणी दिल्या जातात. आणि सध्या आपण पाहतोय की नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळं जे आहे ते फासण्याचा या ठिकाणी प्रकार झालेला आहे. आणि सध्या आपण पाहतोय की नामदेवराव जाधव जे आहेत ते सध्या या ठिकाणी जात आहेत. आणि सध्या नामदेवराव जाधव यांची गाडी जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे. आणि सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या या ठिकाणी तोंडाला काळं जे आहे ते फासण्यात आलेलं आहे. आणि सध्या नामदेवराव जाधव हे सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी गेलेले पाहायला मिळतात. तर पुण्यामध्ये नामदेव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलेलं आहे. पोलिसांकडून नामदेव जाधवांचा बचाव असा करण्यात आला. मात्र पुण्यामध्ये असलेल्या नामदेव जाधवांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. इथून पुढे कुणी असं स्टेटमेंट पवार साहेबांवर करेल त्याला आम्ही सोडणार नाही. तुमच्यावरती कारवाई झाली तर कारवाई उद्या. पण माझं म्हणणं आहे पवार साहेबांविषयी तो वारंवार वक्तव्य करत आलेला आहे. हे कोणते सोडलेलं पिल्लू आहे त्याला आयुष्य नाही. नाही तर शरद पवार साहेबांच्या पाय पडत जायचा त्याला पुस्तक झालं यायचं. आता तो असं काही वेतन वक्तव्य करत खपून जाणार नाही. शरद पवार बद्दल अपशब्द बोलणारे नामदेव पाटील आज पत्रकार भवनच्या इथे काळं फासण्यात आले आहे. आपण पाहतोय की सगळे कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काळं फासलंय. कॅमेरा पर्सन विकी सोनी प्रदीप कापसे टीव्ही 9 मराठी पुणे.